भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा आणि शेती ओलिताखाली येऊन मोठे आर्थिक प्रगती साधावी यासाठी गोसेखुर्द धरण प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वितरिकाचं काम केलेलं आहे. मासड यातील लाखांदूर तालुक्यातील मासड वितरिकेच्या L3 या कामामध्ये सदोष हे काम आहे आणि त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. किंबहुना यांच्या शेतामध्ये पाणी साचून राहत आहे, त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. आपल्यासोबत प्रकाश नागतोडे हे शेतकरी आहे, त्यांना त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल प्रकाश भाऊ, काय समस्या आहे? गोसेखुर्द डाव्या कालव्यावरून मासळ वितरिकेचे बांधकाम करण्यात आले, त्यानंतर 2018 मासळ वितरिकेवरून किनी बोतली यलतरी डाव्या कालव्याचे बांधकाम करण्यात आले. त्या अगोदर या गट क्रमांक 168 कधीच 50 वर्षाच्या मागील जर काळ पाहिला तर अजूनपर्यंत नुकसान झालेले नाही. परंतु 2018 या सदोष बांधकामामुळे, यलतरी कालव्याच्या सदोष बांधकामामुळे सतत 6 वर्षापासून नुकसान होत आहे. मी गोसे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना 2018 अनेक वेळा 50 वेळा तक्रारी सादर करून सुद्धा न्याय मिळाला नाही आणि अजूनपर्यंत ह्या 5-6 वर्षापासून शेती पडीत राहत आहे. जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर अन्नच जरी हे लोक आमच्याकडून हिसकावून घेत असतील तर जीवन जगाव कसं? आमच्यापुढे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 31 जुलैपर्यंत जर ह्या गोष्टीचा निपटारा न लागल्यास मी 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहे असा मी इशारा देत आहे. निश्चितच अगदी सत्य परिस्थिती या शेतकऱ्यांनी सांगितलेली आहे. ज्या सुजलाम सुफलाम होण्यापेक्षा यांच्या तोंडातील घास हिरावण्याचा प्रकार गोसेखुर्द धरण प्रशासनाच्या वतीने होत असल्याचा आरोप प्रकाश नागतोडे यांनी केलेला आणि त्यांच्यावर तातडीने प्रशासनाने तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.